नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केटयार्ड लासलगाव मुंबई अहमदनगर तसेच बाहेर राज्यातील हैदराबाद बेंगलोर व कोलकाता वेस्ट बंगाल येथील आजचे म्हणजे दिनांक तीन जून दोन हजार एकवीसचे कांदा बाजारभाव बाहेर राज्यामध्ये कांद्याच्या बाजारभावामध्ये आजही सुधारणा पाव्यास मिळालेल्या आहे तर नेमके काय बाजारभाव निघालेले आहेत सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यापूर्वी सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची माहिती द्यायची आहे की एका शेतकरी मित्राने मला कमेंट केली आहे की सोशल मीडियावरती बातमी व्हायरल आहे की कांद्याची निर्यात बंदी झाली असे कुठंतरी त्यांनी यूट्यूबवर पाहिलं परंतु ही बातमी पूर्णपणे चुकीची आहे ती बातमी मागील वर्षीची आहे हे मी आपणास माझा राजा या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो तर मित्रांनो सुरुवात करायात आपण आजच्या कांदा बाजार भावाला नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाची कांदा बाजारपेठ असलेल्या लासलगाव येथून लासलगाव येथे आज उन्हाळा कांदा सरासरी जस्त एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आत्तापर्यंत विकला आहे तर जास्तीत जास्त दोन हजार एकशे एकतीस रुपये क्विंटलपर्यंत आत्तापर्यंत उन्हाळी कांद्याला लासलगाव येथे आज बाजारभाव मिळाले आहेत त्यानंतर लासलगाव निफाड येथे उन्हाळा कांदा सरासरी एक हजार पाचशे चाळीस रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तर जास्तीत जास्त एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे मुंबई येथे आज महाराष्ट्रातील आय पी क्वालिटीच्या कांद्याचे काही लॉट दोन हजार रुपयापासून दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या काल एक नंबर क्वालिटीचे कांदे एक हजार चारशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन क्वालिटीचे कांदे एक हजार शंभर ते एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर तीन क्वालिटीचे कांदे आठशे ते एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत त्यानंतर अहमदनगर येथे आज उन्हाळी कांद्याच्या एक, एक दोन लॉटला एक हजार नऊशे ते एक दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाले तर सुपर बिग साईज कांदे एक हजार सातशे ते एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मुक्कल साईज कांदे एक हजार सहाशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मीडियम कांदे एक हजार पाचशे ते एक हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्टा एक हजार तीनशे ते एक हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला तर गोलटी एक हजार रुपयापासून एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विक्री झाली आहे जोड चोपडा पाचशे रुपयापासून आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज अहमदनगर येथे विकले आहेत त्यानंतर बाहेर राज्यातील बाजारभाव पाहूयात कर्नाटक येथील महत्त्वाचे कांदा बाजारपेठ बेंगलोर येथून बेंगलोर येथे सत्तावीस हजार तीनशे तेहतीस कांदा गोण्यांची आवक का आज आली होती त्यामधून महाराष्ट्रातील आवक वीस टक्का इतकी होती एस्ट्रा सुपर क्वालिटीचे महाराष्ट्रातील कांदे एक हजार आठशे ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर ॲव्हरेज क्वालिटीचे कांदे एक हजार ते एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे विकले आहेत त्यानंतर हैदराबाद येथे पन्नास कांदागड्यांची आवक दाखल झाली होती महाराष्ट्रातील सुपर बेस्ट क्वालिटीच्या कांद्याला एक हजार सातशे ते दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव निघाले तर एक दोन लॉट दोन हजार दोनशे ते दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले ॲव्हरेज सिंगलपत्ती क्वालिटीच्या क्वालिटीच्या कांद्याला एक हजार तीनशे रुपयापासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव निघाले तर गोल्टा बेस्ट एक हजार दोनशे रुपयापासून एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे विक्री झाला आहे त्यानंतर कोलकाता वेस्ट बंगाल येथे अकोला येथून गेलेलं माल दोन हजार रुपयापासून दोन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला तर येथील कांदा दोन हजार ते दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला मध्य प्रदेशातील कांदा दोन हजार ते दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज कोलकाता वेस्ट बंगाल येथे विक्री झाला आहे सेल सुपरफास्ट असा मेसेज कोलकाता वेस्ट बंगाल येथून आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा